नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आज आपण गरमागरम मेदूवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप इतकी उडदाची डाळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे। आता यातलं सर्व पाणी काढून आपण आता ही वाटून घेणार आहोत। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, डाळ आपण यामध्ये काढून घेणार आहोत। दोन बॅच मध्ये मी ही डाळ वाटून घेते। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी रवाळ अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। इथे आपली डाळ वाटून तयार झालेली आहे। हे बघा, उर्वरित सर्व डाळ आपण याच प्रकारे वाटून घेऊया। सर्व डाळ इथे आपण वाटून एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे। आता आपण हाताने व्यवस्थित हे मिश्रण एकाच डायरेक्शनने फेटून घेणार आहोत। हे बघा, 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित आपण या पद्धतीने फेटून घेऊया। याने डाळ छान हलकी होते आणि वडे सुद्धा मस्त खमंग तयार होतात। डाळ इथे आपण 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घेतलेली आहे। थोडासा गोळा याच्यातला आपल्याला काढायचा आहे। इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, हे बघा, त्याच्यामध्ये टाकून बघायचा। असा अलगत वरती तरंगला, म्हणजे इथे आपली डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे। यामध्येच एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची काढून घेऊया, थोडीशी कोथिंबीर आणि 1 टीस्पून इतका आलं किसून घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण लगेचच याचे वडे तयार करायला घेऊया। इथे मी एक गाळणी घेतलेली आहे, थोडंसं आपल्याला त्याला वरतून असं तेलाचा आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने थोडंसं ओलं करून घ्यायचं। यातला आपल्याला थोडंसं बॅटर हातावरती काढून यावरती असं ठेवून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये हात डीप करून मध्यभागी एक होल करून घ्यायचं आहे। आता आपण हा वडा तेलामध्ये सोडून घेऊया। गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे। अलगत या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हा वडा सोडून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आपण काही वडे तेलामध्ये सोडून घेऊया। आता आपण वडे उलटून घेऊया। बघा, दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित आपण तळून घेऊया। आपण मध्यम गॅसवरती वडे छान तळून घेतलेले आहेत। आता आपण हे वडे काढून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया। इथे आपले सर्व वडे बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला दाखवते किती छान क्रिस्पी झालेले आहेत। हे बघा, एक उघडून सुद्धा दाखवते। हे बघा, किती मस्त सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले खमंग व खुसखुशीत मेदूवडे बनून तयार झालेले आहेत। हे मी सांबार आणि चटणीसोबत सर्व केलेले आहेत।
सांबार आणि चटणीची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर या अगोदर मी आपल्या चॅनलवरती इडली सांबार आणि चटणीची रेसिपी दाखवलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही ती बघू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी.